सांगलीच्या कवठेमंगा तालुक्यातील लोणारवाडीमध्ये महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर 818,860 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे. कवठेमंगा तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेलगत लोणारवाडीमध्ये पोलीस चेकपोस्टवर कर्नाटकातून येणाऱ्या ट्रकची तपासणी केली असता यामध्ये ताडपत्रीमध्ये झाकून ठेवलेला 818,860 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आलाय. सदरचा गुटखा कर्नाटकातून महाराष्ट्रातील कराडकडे निघाला होता. या प्रकरणी उमर पटेल, झाकीर पटेल आणि ट्रक चालक राजसाब लालसाब शेख वयवर्ष 64 सर्व राहणार कराड यांना अटक करण्यात आली आहे. पान मसाला 520 बॉक्स किंमत 1,51,000, पान मसाला पाऊच 780 बॉक्स किंमत 1,71,600 आणि व्हीवन तंबाखू 520 बॉक्स, रॉयल तंबाखू 600 पाऊच, ट्रक 6,00,000 असे सर्व मिळून 14,18,860 रुपयाचा गुटखा, तंबाखू आणि ट्रक जप्त करण्यात आला आहे. याबाबत कवठेमंगा पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून कवठेमंगा पोलीस तपास करत आहेत.